कितना देना पड़ेगा? 500? कम लो ना यार, कम लेना यार, अरे लंबा जाने का ना भाई। 200 वापिस कर। अरे नहीं ना, अरे गरीब आदमी है ना यार। ए भाई, अरे 500 मत लेना यार। कितना है? नहीं ना यार, सो ही दिया ना भाई, ऐसा मत करना यार। अरे चल ना यार, 100 रुपए देना वापिस। ए भाई, ए भाई, इसको बोलो ना 100 रुपए देने को वापिस। हेलो, ए भाई, ऐसी बात मत करना यार। तो यार पैसा वापिस देने को बोलो ना, 500 लिया हमने। क्या चूते कौन है रे? गाय कड़ाल देते है रे? किस गालियां दे रहा है? फिर ये रे अंकित शूटिंग कर रहे थे, ये इतने खाली पता क्या है तुम्हें? पुलिस चल इधर, चल इधर, पकड़ रहे, पकड़े पुलिस सामने। चले तुम्हें क्या छोड़ रहे? पकड़ जरा, क्या रे बस गाड़ी। नाव काय तुझं? प्रकाश ठाकूर। प्रकाश ठाकूर, तो कुठे गेला? गणेश पाटील कुठे गेला? तो कुठे गेला? अरे चोरांना पकडायचं काम तुमचं, तुम्हाला आम्हाला पकडायला यावं लागतं इथं। लाजानी वाटत थोडेफार रे, एवढे पैसे वसूल करताय दादा? दादा आम्ही पैसे घेतले। मग काय घेतले? 500 रुपये घेतले का माझ्याकडून? असतं नाही दादा, तो त्याला माहिती नाही। आणि इकडे पकडला तुझं? कुठला आहे तू? कुठला आहे तू? कॉन्स्टेबल आहे का? झिरो पोलीस? झिरो पोलीस आहे का? ते पोलीस कुठे पाहिले आता? हे सगळे ते यांचं सगळ्यांचं केलं ना तू रेकॉर्डिंग? हा ठीक आहे। पर 500 रुपये ले रे, 1000 रुपये। तुमसे कितना लिया ना भाई? कितना लिया? एक चक्कर में 1000 रुपये लिए। 1000 रुपये किधर से? गाड़ी से इधर जाने के लिए, आने के लिए 1000-1000 रुपये लिए। अभी 200 लेके छोड़ रहे थे अभी। हाँ, कल से चालू वहां बोल रहे तो हम आ रहे थे, अभी 200 लेके छोड़ने वाले थे। कोई नया आदमी लिया तो 1500 भी ले लेते। कितना रोज का तकलीफ है? हाँ, रोज का तकलीफ। आप कहाँ से आए? हम आंध्रा से। कहाँ जा रहे? मेरे आंध्रा से बीच में तो पहले गाड़ी रुको तो लकड़ी सी मार रहा था मेरे से यार। हाँ, मोर भी जा रहे आंध्रा से। ठीक है चलो जाओ, अभी तुमको कोई किसको तकलीफ नहीं होगी। पैसे पैसे काय बोलले? नाव काय तुमचं? सतीश काय? सतीश तुमचं नाव सांग ना। कुठला आहे तू? सिटीला आहे का ट्रॅक? कुठे? ग्रामीण आहे? ग्रामीणला आहे तू? कुठे? हे तुमचे लोक इथं वसुली करताय, 500-500 रुपये देऊन शिवरातून पैसे घेताय। तुम्ही इथे बाजूला बसले तर झिरो पोलीस पैसे वसूल करतोय। तुम्हाला याच्यासाठी ठेवलंय का इथं? चहा प्यायला आले का? रात्री 8 वाजता चहा प्यायला आले का तुम्ही? ड्युटी कुठे तुमची? आजची कुठे नाका बंदी तुमची? महिला आले? कुठले ढोरं पकडले तुम्ही? अरे ढोरं इथं जात आहे। ढोरं तुम्ही सांगताय का? ढोरं सांगतो काही तुम्हाला सांगतो,
तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ना, मी स्वतः आता ही गाडी चालून आणली, याने पाचशे रुपये घेतले का तू माझ्याकडून? तुला कोणी ठेवलं इथं? तुला ठेवलं कोणी इथं? शासनाचा एजंट आहे का? कोणाचा एजंट आहे? कोणाचा एजंट तू? पाचशे रुपये घेतले तू आता माझ्याकडून? तू म्हणतो आगे जा आगे जा, तुला कोणी ठेवलं इथं? मग तू पैसे वसूल करतो का? मग कोणी नाव काय तुझं? प्रफुल्ल याचं नाव ऐकलंय ना तुझे, तू त्यांचा आला झिरो वाटत आज घाटात मी स्वतः गेलो होतो. आज ज्या पद्धतीने आपण इथं पाहू शकता, इथं बोर्ड लागला आहे, नो एंट्री बोर्ड लिहिला आहे की ओटरम घाट चालू काम चालू असल्यामुळे इथून कुठल्याही जळवानांना प्रवेश मिळणार नाही ही अशी परिस्थिती असताना चाळीसगावच्या पोलिसांचा एक मोठा प्रताप, खास करून ग्रामीण पोलीस यांच्या आंतरिक असलेले हे सगळे क्षेत्र यांनी हा वसुलीचा एक मोठा धंदा चालू केलेला आहे. याचे सविस्तर सर्व व्हिडिओ माझ्याकडे आजचे आहेत. मी ते उद्या अँटी करप्शन डीजी राज्याचे महासंचालकांपासून तर आयजींपासून तर एसपींना मी सर्व आता हे तक्रारी सकट देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या की ग्रामीण पोलीस स्टेशनमधल्या हद्दीतल्या यांनी एक मोठा वसुलीचा धंदा त्या वाहनं सोडण्याच्या नावाखाली 1,000, 500, 100 जसे पैसे भेटतील तसं उरवण्याचं काम चालू केलंय. खरं तर ह्या सरकारमध्ये हे दुर्दैव आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पेट खातंय. इथं आज आपण पाहू शकता पुढे की इथं सगळं नाकाबंदीचे बोर्ड लागलेले असताना हातातील अवजड वाहनांना प्रवेश बंद असा स्पष्ट उल्लेख असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने इथं वाहनं जात आहे, वरतून वाहनं येत आहे आणि मोठ्या प्रमाणात मला असा अंदाज आहे की रात्रभरातून इथं 2 ते 5 लाख रुपयाची वसुली इथं केली जाते. प्रत्येका वाहनाकडून 100, 200, 500 जसे भेटतील तसे पैसे घेतले जातात. अरेरावी शिवीगाळ करणे आणि झिरो पोलिसांच्या माध्यमातून ही सगळे वसुलीचं मोठं काम चालू आहे. इथं सगळं आज रात्री आपण पाहू शकता हे सगळे पोलीस इथं ड्युटीवर जे आहेत हे अशा पद्धतीने इथं सगळं या वसुलीचं काम यांनी चालू केलेलं आहे. या सरकारचा जो धंदा आहे हा सर्वसामान्य जनतेचं पोलिसांच्या माध्यमातून संरक्षण करणं असायला पाहिजे होता, परंतु ते संरक्षण न करता पोलिसच आता ह्या सर्वसामान्य जनतेचं भक्षण करायला लागले आणि माझ्या सारख्या एका लोकप्रतिनिधीला हे सगळं अस्वस्थ करणारं चित्र आहे. मी वारंवार या प्रशासनाच्या या करप्शनच्या विरोधात मी कायम आवाज उठवतो. अनेकदा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, अनेकदा अनेक वेगवेगळ्या प्रकारने टॅक्टिक्सने मला प्रेशराईज करणे, परंतु मी जनतेच्या विचाराच्या सोबत बांधिलकी असल्याने मी कधीही कोणाला न दडपणमध्ये येता मी माझं काम आजही चालू ठेवेल, उद्याही चालू ठेवेल, रात्री 2 असो 3 असो वेळेची तमा न बाळगता जनसामान्यांना लुटणाऱ्यांना या सरकारच्या या दलालांना मी कोणालाही यांची कोणाचीही गय करणार नाही, यांना कोणालाही सोडणार नाही, जनतेसमोर आणेल. आता ह्या पोलीस अधिकारी ज्या ज्या त्यात इन्व्हॉल्व्ह असतील त्यांचं निलंबनाची मागणी मी स्वतः करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हाच माझा पहिला गृह खात्याचा प्रश्न मी टाकणार आहे. त्याचसोबत ज्या ज्या पोलीस कॉन्स्टेबलांमार्फत ग्रामीणचे PI यांना मी अनेकदा सांगितलं की गुरं चोरीचं मोठं प्रमाण वाढलंय, त्यात नाकाबंदी लावा, परंतु वसुलीच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात यांना वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांच्या गुरांच्या प्रश्नावर सोडवायला वेळ नाही. अनेक चोऱ्यांचं सत्र शहरात ग्रामीण भागात चालू आहे, पोलीस प्रशासन त्याच्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे आणि लाखो रुपयाची वसुली या वाहनांच्या माध्यमातून जर आपण बघितलं याचे सर्व सविस्तर व्हिडिओ आजचे मी रात्री 12 वाजेपासून तर आता 2:30 वाजेपर्यंत मी सर्व सेव सगळे सांभाळून ठेवलेले आहे. हे मी सर्वच अधिकाऱ्यांना हे देणार आहे. यातले जे जे इन्व्हॉल्व्ह असतील त्या सर्व पोलिसांचे फोटोज त्यांचे सगळे रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहे. त्यांना पोलीस प्रशासनाने जर उद्या परवापर्यंत निलंबन केलं नाही तर परवाच्या दिवशी मी DG कार्यालयात जाऊन बसून DG हा सर्व प्रकार राज्यात चाललेला गृहमंत्र्यांना विचारणार आहे की माझा सवाल असेल गृहमंत्र्यांना की आपण हे वसुलीचे दलाल रस्त्यारस्ती खळून सर्वसामान्य लुटायचं काम आपण चालू केलंय का? आणि जोपर्यंत मी या चाळीसगाव तालुक्याचं नेतृत्व करतोय सर्वसामान्यांना लुटण्याचं काम मी होऊ देणार नाही.